बघा आज आपण एक कविता शिकणार आहोत आणि त्यामध्ये ना मांजर आणि तिची छोटी तीन पिल्लं आहेत. ती आपल्या आईला कशी त्रास देतात हे आपण ह्या कवितेत बघणार आहोत. आपल्याला कविता म्हणायला खूप आवडतं ना, आणि त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त आपल्याला कवितेवर छान नाचायला आवडतं, तिथली कृती करायला आवडतं. तर आज आपण थ्री लिटल किटन ह्या कवितेमध्ये मांजरीची कृती करणार आहोत आणि त्याचप्रमाणे तिच्या पिल्लाची सुद्धा ऍक्शन करणार आहोत. मांजर आहेत ना एक खाण्याचा पदार्थ बनवते आणि ती पिल्ल तो पदार्थ खाण्यासाठी आपल्या आईला कसा त्रास देतात आणि तिची कशी गंमत करतात हे सुद्धा आपल्याला ह्या कवितेमध्ये शिकायला भेटेल. तर आता आपण आहेत ना ही कविता शिकूया आणि त्यामधली कृती सुद्धा करूया. चला तर मग थ्री लिटल किटन ही कविता शिकूया.